नमस्कार, मी रेशम भोर, शालीन प्लस बातमीपत्रात मी तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड, मोदींनी संवादाचे संकेत दिल्याचा दावा. हॉस्टेल मिळत नसल्याने मुलींचे आंदोलन, शिक्षणाचे माहेर घर समजणाऱ्या पुण्यातील प्रकार. पालिका अधिकाऱ्यांना टॉर्च देऊन मनसेचे अनोखे आंदोलन, रस्त्याचे दिवे बंद पडल्याने केले आंदोलन. नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची मुजोरी, माहिती देण्यास केली टाळाटाळ. आणि पुण्यात नवजात बालकाला मिळाले जीवदान, डॉक्टर तुषार पारिख यांच्या प्रयत्नांना यश. आता बघूया सविस्तर वृत्त. पाकिस्तानाचा खोटारडेपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. पाकिस्तानचे नवे परराष्ट्र मंत्री शहा महमूद कुरेशी यांनी दावा केला आहे की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिठ्ठी लिहून दोन्ही देशातील संवाद सुरू करण्याचे संकेत दिले आहे, मात्र भारताने हा दावा फेटाळला आहे. पाकिस्तानचे इम्रान खान पंतप्रधानपदी रुजू झाल्यानंतर आपला खोटारडेपणा कायम ठेवला आहे. पाकिस्तानचे नवे परराष्ट्र मंत्री शहा महमूद कुरेशी यांनी दावा केला आहे की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिठ्ठी लिहून दोन्ही देशातील संवाद सुरू करण्याचे संकेत दिले आहे, मात्र भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून हा दावा फेटाळण्यात आला आहे. भारताने चिठ्ठी लिहिली आहे, मात्र त्यातील मजकूर तसा नाही. जो दावा पाकिस्तान करत आहे ती त्यांची इच्छा असावी, असं भारताचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. एकीकडे पाकिस्तान म्हणतंय की भारताने बातचीत करण्याबाबत म्हटलं आहे, मात्र दुसरीकडे भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादी कारवाया थांबवत नाही तोपर्यंत बातचीत शक्य नाही, अशी भूमिका भारताची आहे. इम्रान खान यांनी पंतप्रधान पद स्वीकारल्यानंतर पहिल्याच भाषणात भारत आणि अफगाणिस्तानवरती अप्रत्यक्ष भाष्य केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, नवी दिल्ली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मुलींना हॉस्टेल न दिल्याने त्यांनी आंदोलन सुरू केलंय. विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात घडलेल्या प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. पुणे शहर हे विद्येचे माहेर म्हणून ओळखले जाते, मात्र याला हरताळ फासण्याचे काम पुणे विद्यापीठाचे प्रशासन करत आहे. खुद्द सावित्रींच्या लेकींनाच हॉस्टेल मिळत नसल्याने ग्रामीण भागातील मुलींचे सध्या हाल होत आहेत. प्रसंगी हॉस्टेल मिळत नसल्याचं त्यांचे पालक शिक्षण सोडण्यास या मुलींना भाग पाडत आहेत. विद्यापीठातील मुलींच्या हॉस्टेलसाठी 2000 जागा आहेत. प्रत्यक्षात 1400 मुली येथे राहतात, तर उर्वरित 600 जागा रिकाम्या आहेत. यामध्ये मुलींच्या हॉस्टेलच्या रेकर्ड साळुंके मॅडम मुलींना प्रवेश देत नसल्याचा आरोप या मुलींनी केलाय. मुलींना हॉस्टेल देण्यात यावे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलंय. अनिकेत कॅन्टीन पासून ते मुख्य इमारतीपर्यंत मुलींनी मोर्चा काढत प्रशासनाचा निषेध केलाय. काय समस्या आहेत हॉस्टेलच्या बाबतीत, काय सांगशील? हॉस्टेल आम्हाला मिळत नाहीये. डिपार्टमेंटला ऍडमिशन घेऊन सुद्धा आम्हाला हॉस्टेल मिळत नाहीये. बरं, काय त्याच्यामुळे त्रास होतो किंवा काय अडचणी? राहण्याची सोय नाहीये. आणि मॅडम तिथे गेटला विचारतो थंबिंगसाठी आम्हाला, म्हणजे मी एवढ्या बाहेर गाऊन एवढ्या राहतो इथे स्टडी करतोय, तरी आम्हाला हॉस्टेल मिळत नाहीये. राहायची सोय नाही, काय नाही, तर विद्यार्थ्यांनी करायचं कसं? हां, नेमके प्रॉब्लेम कसे आहेत आता ते बोलतात की एक वर्षाच्या डिप्लोमा कोर्सेस किंवा एक वन इयर जे आहेत ना कोर्सेस, त्यांना आम्ही हॉस्टेल देणार नाही. मग असं नाही होऊ शकत ना, गेल्या वर्षी पण तुम्ही दिला होतात आणि आता पण वॅकन्सी आहे हॉस्टेलमध्ये, रूमा कितीतरी रिकाम्या आहेत, असा प्रॉब्लेम चालू आहे. हां, 2000 जागा आहेत, वॅकन्सी 2000 ची आहे, पण राहतात 1300-1400 मुली. त्यात पण इलिगल खूप पोरी राहतात आणि आमची लिगली ॲडमिशन असून देखील आम्हाला ते हक्क मिळत नाही आणि मॅडमचे त्रास देतात आम्हाला. सांगून की मॅडम मुख्यमंत्री देत नाही. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. अंबरनाथ पालिकेच्या अधिकाऱ्यांना टॉर्च भेट देत मनसेने अनोखे आंदोलन केलंय. अंबरनाथ शहरातील मुख्य रस्त्यावरील दिवे बंद पडल्याने याचा निषेध करण्यासाठी मनसेने अनोखे आंदोलन केलंय. अंबरनाथ शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. ही डोकेदुखी असतानाच या रस्त्यांवरील दिवे गेल्या अनेक दिवसापासून बंद आहेत. परिणामी रात्री अंधारात रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना दिसत नसल्याने अनेक अपघात होत आहेत. मनसे पक्षाने हे दिवे चालू करण्याची वारंवार मागणी करूनही अंबरनाथ पालिकेच्या विद्युत विभागाचे अधिकारी त्याकडे कानाडोळा करीत होते. अखेर मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी थेट अंबरनाथ पालिकेचे विद्युत विभाग गाठून कार्यालयातील दिवे बंद करून अधिकाऱ्यांना भेट दिली. गणेश उत्सव जवळ आल्याने दिवे लवकरात लवकर चालू न केल्यास मनसेच्या वतीने खळखट्ट्याक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आलाय. आणि गणेश उत्सव जवळ आलेला आहे, रस्त्यांमध्ये खड्डे आहेत, आता
खड्डे पावसाळ्यामुळे दुरुस्त होऊ शकत नाही हे आपल्याला माहीत आहे, परंतु कमीत कमी लाईट चालू राहिली आहे तर अपघात होण्याची शक्यता कमी आहे, आणि लाईट बंद असल्यामुळे दुचाकीवाल्यांचे ॲक्सिडेंट भरपूर होत आहेत शहरात, त्यामुळे आम्ही आज यांना गांधीगिरी स्टाईलने बॅटरी यांना गिफ्ट दिलेले आहेत, परंतु अजूनही 10 दिवसात यांनी जर लाईट चालू नाही केल्या स्ट्रीट लाईट तर मनसेतर्फे खळकट्या आंदोलन नगरपालिकेत करण्यात येईल. शालिनी प्लससाठी राजन बलसाणे अंबरनाथ. तब्बल 30 मिनिटे एका महिन्याच्या नवजात बालकाचा श्वासोच्छ्वास थांबला असतानाही त्याला नवसंजीवनी देण्याचे काम पुण्यातील डॉक्टर तुषार पारिख यांनी केले. पाहूया त्या संदर्भातील बातमी. वाघोली येथे राहणारे स्नेह शंकर झा आणि रीटा झा यांना 8व्या महिन्यातच मुलगा झाला. जन्म झाल्यानंतर 1 महिन्यात विशांग त्यांच्या मुलाला श्वास घेणं जड जात होतं. 11 जुलैला विशांचा श्वास बंद झाला, त्यामुळे त्याचे शरीर निळे पडू लागले. भयभीत झालेल्या स्नेहशंकर झा आणि त्यांच्या पत्नीने मुलाच्या तोंडात श्वास देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्यांनी खराडी येथील मदरबुड हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल केले. तेथे डॉक्टर तुषार पारिख यांच्या उपचाराने नवजात बालकाला नवजीवन मिळालंय. शालिनी प्लससाठी स्नेहा गवळी, पुणे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा मुजोरपणा पुन्हा एकदा समोर आलाय. बिले अदा झालेल्या कामाबद्दल माहिती विचारली असता याच विभागाचे अधिकारी कंक्रीज यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे. संबंधित कामाबद्दल माहिती विचारली असता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कंक्रेज हे भडकले. कंक्रेज हे का भडकले हा मोठा प्रश्न आहे. कंक्रेज आणि संबंधित ठेकेदारात काही आर्थिक हितसंबंध नाही ना असा सवाल या निमित्ताने पडतो. मात्र या कामात झालेला भ्रष्टाचार जनतेसमोर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत शालिनी प्लस वृत्तवाहिनी या प्रकरणाचा पाठपुरावा करणार आहे. एखाद्या कामावरती 50 कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो आणि त्या कामाची बिले संबंधित ठेकेदाराला अदा देखील होतात, मात्र याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कंक्रेज यांना माहिती नसते हा मोठा संशोधनाचा विषय आहे. सन 2018-2019 या वित्तीय वर्षात रस्ता आणि पूल परीक्षण आणि दुरुस्ती या लेखा शीर्षकाखाली 30, 54 आणि 25, 91 या शीर्षकाखाली 50 कोट्यवधी रुपयांची बिले अदा करण्यात आली. त्या कामाची एजन्सी कोणती होती, कामाची गुणवत्ता काय, डांबराची गुणवत्ता कंक्रेज यांनी तपासली का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. जर कंक्रेज यांनी कामाची गुणवत्ता तपासली तर माहिती देण्यास ते टाळाटाळ का करतात हा देखील प्रश्न आहे. संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्त्यांकडून होतोय. सदर प्रकरणामध्ये ज्या एजन्सीला जे काम दिलेले आहे त्यांची कोणत्याही प्रकारची गुणवत्ता चाचणी न करता त्यांना देयके पास करण्यात आलेली आणि ते देयके त्यांना मिळालेली आहे. संबंधित अधिकाऱ्यांना ही देयके तुम्ही कोणत्या कारणाने त्यांना दिली आणि कशी दिली याच्यावरून असं निष्पन्न झाले की हे देयके देण्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार इथं झालेला आहे आणि या प्रकरणामध्ये तो कंत्राटदार आणि अधिकारी यांच्यामध्ये साठा लोटा आहे हे सदर प्रकरणामध्ये आम्हाला दिसून आलं. या संबंधित प्रकरणाची पूर्णपणे चौकशी व्हायला पाहिजे आणि चौकशी जर यांनी नाही केली तर आमचे कार्यकर्ते या कार्यालयासमोर उपोषणासाठी बसणार आहेत आणि हा भ्रष्टाचार आम्ही जनतेच्या समोर आणणार म्हणजे आणणारच. याची माहितीच्या अधिकाराखाली जी माहिती आम्ही पूर्णपणे मागवलेली ती संपूर्ण माहिती आमच्याकडे आहे आणि त्या माहितीच्या अधिकाराखाली संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई करण्यात यावी आणि जे शासनाचा निधीची यांनी लयलूट लावली तो निधी यांच्याकडून वसूल करण्यात यावा. वाटलं तर त्या अधिकाऱ्यांची मालमत्ता विक्री करून संबंधित शासनाचा सर्व निधी वसूल करण्यात यावा अशी मागणी आमची आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना माहिती विचारली असता ते मुख्य अभियंता पगारे यांच्याकडे बोट दाखवतात. मात्र हा सर्व सावळा गोंधळ जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत शालिनी प्लस या सर्व प्रकरणाचा पाठपुरावा केल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, नाशिक. वाळवा तालुक्यातील मल्लिकार्जुन डोंगर हा पर्यटन स्थळावर तीर्थक्षेत्र देखील आहे. श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी येथे भाविकांची मांदी आई पाहायला मिळते. पाहूया त्या संदर्भातील हा रिपोर्ट. श्रावण मास महिन्यात मल्लिका पूजन देवालयाला लाखो भाविक भेट देतात. येथे दर सोमवारी यात्रा भरते. मल्लिकार्जुन मंदिराच्या भागात डोंगर माथ्यावर हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून चांद बुखार मशीद आणि विठ्ठल मंदिर आहे. पावसाळ्यात येथील निसर्ग सौंदर्य अधिकच खुलत असल्याने येथे गर्दी वाढत आहे. राज्य शासनाने नुकत्याच मल्लिकार्जुन डोंगर देवालय परिसर पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी कृषी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांच्या प्रयत्नातून 75 लाखाची कामे मंजूर केल्याने पर्यटकांचा ओढा वाढला आहे. मी मल्लिकार्जुन देवस्थानचे पुजारी गोरखनाथ गुरु आणि आमचे सहकारी आम्ही या गेल्या वर्षापासून
इथं श्रावणापासून खूप कामे करायचा प्रयत्न केले आहेत आणि अजूनही कामे आहेत. आमचे राष्ट्रीय महामार्ग पुणे बेंगलोर हायवेपासून 5 किलोमीटर ते मल्लिकार्जुन देवस्थान खालील सपाटीपासून 2500 फुटावरती आहे. इथं आम्ही गेल्या वर्षापासून विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून अगदी बेलाचा कार्यक्रम असू दे किंवा अमृतसरचा कार्यक्रमापासून अगदी छोटे छोटे कार्यक्रम आम्ही इथं राबवत आहोत. इथं जुन्या काळात जर आपण विचार करायला गेलो तर ही पूर्ण दगडी बांधकाम असून इथं अगदी आधीच्या लोकांनी 150 ते 200 वर्षापूर्वी लोखंडी मंडप बांधलेला आहे. तोही आज आता आपल्या अस्तित्वात आहे. ते कुठं अजून गंजलेलं नाही. त्यालासुद्धा आम्ही आता इथून पुढं त्याची डागडुजी करायचा प्रयत्न चालवलेला आहे. गेल्या वर्षापासून आम्ही इथं विविध कार्यक्रम करून जास्तीत जास्त भाविक इथे येतील हा प्रयत्न आमचा चाललेला आहे. आत्ताच आम्हाला नामदार सदाभाऊ खोत यांच्या फंडातून 72 लाख रुपये मंजूर केल्यापासून त्यामध्ये डांबरीकरण, पायऱ्या, पेईंग ब्लॉक, स्टील ग्रिल, भक्तनिवास हे सुद्धा आता चालू आहे काम. अगदी महाराष्ट्र आणि भारतभरातून इथं लोक येतात. आम्ही गेल्या वर्षापासून श्रावण महिन्यापासून जे काम आम्ही हातात घेतलेलं आहे ते आज तागायत आमच्या सहकाऱ्यांच्या जीवावरती ही सगळं चाललेलं आहे. खूप लोक गावातली मदत करतात. आमच्या गावातील राजकीय नेते सर्व आमच्या पाठीशी आहेत आणि आम्ही ते इथून पुढं प्रयत्न करणार आहोत की ते आणखीन आम्हाला काय काय मदत करतात ते पाहणार आहोत. इथून पुढे जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त सुखसोयी होतील ह्या आम्ही पाहणार आहोत. इथं आम्ही पाण्याची 24 तास सोय केलेली आहे. लाईट फिटिंग असेल, रात्रीचे लोक येणार असतील तर त्यांना स्ट्रीट लाईटची सोय केलेली आहे. यंदा नवीन आम्ही पालखी घेतलेली आहे. 2 संडास बाथरूम बांधलेले आहेत. इथं भक्तनिवासाचं काम आता आम्ही थोड्या दिवसात चालू करणार आहोत आणि 10 दिवसांनी इथं पेविंग ब्लॉक बसतील. हे असे विविध प्रकारचे जे कधीही कोणाला असे वाटणार सुद्धा नाहीत की इतक्या उंचीवरती हे कामं होणार, परंतु हे सर्व आमच्या आणि हे विशेषतः आमच्यावर जे गावातले लोक प्रेम करतात त्यांचे सर्व श्रेय आहे. इतकी शालिनी प्लस साठी भगवान देवकर, इस्लामपूर. माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांना बुलढाण्यात सर्व पक्षीयांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यावेळी उपस्थितांनी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा दिला. माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी केवळ राजकारणात नव्हे तर पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात आपला अमीट ठसा उमटवला होता. या सभेदरम्यान दिवंगत माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला उपस्थितांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष ध्रुपदराव सावळे यांनी आपल्या श्रद्धांजलीपर मनोगतातून स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. तसेच यावेळी कवी गिरीश दुबे यांनी आपल्या कवितेतून वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली. सागर इसके चरण बुलाता है, मलया नील विजन बुलाता है, चांद और सूरज इसकी आरती उतारते हैं, चांद और सूरज इसकी आरती उतारते हैं. ये देवताओं की भूमि है, ऋषि मुनियों की भूमि, ये देवताओं की भूमि है, ये ऋषि मुनियों की भूमि है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है, इसका तन तन पवित्र है, इसका जन जन प्यारा है, इसका तन तन पवित्र है, इसका जन जन प्यारा है, इसका धनकर कंकर शंकर है, इसका बिंदु बिंदु गंगा जल है, इसका धनकर कंकर शंकर है, इसका बिंदु बिंदु गंगा जल है, मैं जीऊंगा भी इसके लिए, मैं मरूंगा भी इसके लिए, मैं जीऊंगा भी इसके लिए. शालिनी प्लस साठी योगेश शर्मा, चिखली. सांगली महापालिकेचे महापौर उपमहापौर पदाची निवडणूक नुकतीच पार पडली. महापौरपदी संगीता खोत तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड झाली आहे. पाहूयात या संदर्भातील ही बातमी. या निवडीतून काँग्रेसने आपले संख्याबळ कायम ठेवण्यात यश मिळवलं आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपाने शून्यावरून थेट मजल मारताना 41 सदस्यांचे बहुमत प्राप्त केलं आहे. सांगली महापालिकेत 13व्या आणि भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या महापौरपदी संगीता खोत यांची तर उपमहापौरपदी धीरज सुवर्णवंशी यांची निवड झाली आहे. त्यांना 78 सदस्य सभागृहातील भाजप 41 आणि अपक्ष गजानन मकदूम यांनी मत दिलंय. महापालिकेत काँग्रेसचे 20 तर राष्ट्रवादीचे 15 सदस्य असून अपक्ष विजय घाडगे यांनी मतदानात भाग घेतला नाही. या निवडीत दोन्ही काँग्रेसने आपले संख्याबळ कायम ठेवण्यात यश मिळवलंय. त्याचबरोबर आमच्या महानगरपालिकेचे भारतीय जनता पार्टीचे सर्व सन्माननीय सदस्य
आज प्रथम मी वॉर्ड नंबर 7 या ठिकाणी सर्व मतदार बंधू भगिनींना मी त्यांचं मनपूर्वक आभार मानते की त्यांनी आज मला ह्या महानगरपालिकेत विश्वासानं पाठवलं आणि भारतीय जनता पार्टीची नगरसेविका म्हणून मी त्या ठिकाणी निवडून आले आणि भारतीय जनता पार्टीच्या ह्या सर्व नेत्यांनी आज माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे ही जी मोठी जबाबदारी टाकलेली आहे महापौरपदाची मी चांगल्या पद्धतीचं काम करेन स्वच्छ कारभार करेन एवढंच या निमित्तानं मी सांगते. शालिनी प्लससाठी भगवान देवकर इस्लामपूर. संगमनेर तालुक्यातील घारगावसह लगतच्या गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. याची दखल घेत तहसीलदार सोनवणे यांनी तातडीने ग्रामस्थांसोबत बैठक घेतली आहे. त्या भूकंपाची नाशिक भूकंप मापन यंत्रावर नोंद झाली आहे. 2 दिवसांपूर्वी घारगाव आणि परिसरातील काही गावांमध्ये शनिवारी रात्री 10:30 सुमारासही जमिनीतून आवाज आल्याचे ग्रामस्थांना जाणवले. या धक्क्याची कोणतीही नोंद नाशिकच्या भूकंप मापक यंत्रावर झाली नव्हती. मात्र मंगळवारी सकाळी पुन्हा 8:30 ठराविक वेळेच्या अंतराने 2 धक्के घारगाव आंबी खालसा खंदर माळवाडी माळेगाव पठार माहुली बोटा या गावांमध्ये जाणवली. 1 15 सेकंद बसलेल्या धक्क्याची तीव्रता 2.8 शिक्टर स्केल असल्याचे नाशिक येथील भूकंप मापन यंत्रात नोंद झाली आहे. या घटनेची माहिती समजताच तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी घारगाव येथील मारुती मंदिरात ठिकठिकाणच्या ग्रामस्थांना एकत्र करून प्रशासनाची तातडीने बैठक घेतली. त्यांचे प्रबोधन केले आणि भूकंपाच्या परिस्थितीत काय काळजी घ्यावी याची माहिती दिली. घरगाव परिसरात बसणारे धक्के हे सौम्य भूकंपाचे असून शाळेतील विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. आज सकाळी साधारणपणे 9:45 सुमाराला घरगाव बोटा खंदारमाळवाडी वगैरे या भागामध्ये भूकंपाचे धक्के असल्याबाबत दूरध्वनीवरून आम्हाला संदेश मिळाला. त्याची खात्री करता या ठिकाणी मिरचं जे संशोधन केंद्र आहे भूकंप मापन यंत्र यांच्याशी आपण संपर्क साधला होता. त्यांच्याकडे सव्वा आपल्याला साधारणपणे 11:00 माहिती मिळालेली आहे की हा 2.8 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का होता. साधारणपणे 115 सेकंद तो जाणवलेला आहे या भागामध्ये. या पार्श्वभूमीवर तातडीचा उपाय म्हणून जे काही स्थानिक यंत्रणा आहेत तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक आणि या ठिकाणचे पोलीस पाटील आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांची आपण तातडीने 10:30 बैठक बोलवलेली होती. ही बैठक आपल्या घारगावच्या मारुती मंदिरात आज पार पाडली. या पार्श्वभूमीवर आपण या सगळ्या नागरिकांना जे ग्रामीण भागामध्ये पडझड होणारी जी घरं असतील जुनी घरं या ठिकाणी नागरिकांनी वास्तव्य करू नये. त्याचबरोबर ज्या काही मोठ्या आस्थापना आहेत ज्या ठिकाणी शाळा इतर कार्यालय वगैरे असतील तर अशा ठिकाणी जर मोडकळीला आलेलं असतील अशा ठिकाणी अशा शाळा भरू नयेत. याच्यासाठी प्राथमिक शिक्षक जे आहेत त्या शिक्षकांना देखील या सूचना निर्गमित करण्याबाबतचे संदेश आपण या ठिकाणी गट शिक्षणात आपल्याबरोबर गट विकास अधिकारी आलेले आहेत त्यांच्या मार्फत पोहोचवलेले आहेत. शालिनी प्लससाठी विवेक भिडे संगमनेर. शेवगाव शहरात सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले. मात्र याकडे नगरपालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय. शेवगाव शहरात सध्या सर्वत्र घाणीचं साम्राज्य झाल्याचं पाहायला मिळत आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 13 आणि प्रभाग क्रमांक 14 या ठिकाणी अक्षरशः उभे राहणं देखील मुश्किल झालंय. मात्र या परिस्थितीकडे नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे, ज्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. सर्वत्र घाणीचे साम्राज्य झाल्याने डासांचा प्रादुर्भाव या ठिकाणी वाढलाय, त्यामुळे परिसरातील नागरिकांना साथींच्या आजाराला सामोरे जावं लागतंय. याच प्रभागातील रस्त्याची अवस्था म्हणजे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशीच काहीशी आहे. करोडो रुपयांचा निधी नगरपालिकेला येत असताना अशा प्रकारे विविध समस्यांना येथील नागरिकांना सामोरे जावं लागतंय. त्यामुळे बंदिस्त गटारी, पिण्याच्या पाण्याची सुविधा, रस्त्याची दुरुस्ती, लाईटची व्यवस्था या आणि यासारख्या विविध योजना सुरळीत कार्यान्वित कराव्या अशी मागणी शेवगावकर करत आहेत. पाणी बाहेर जायला पाहिजे व्यवस्थित. त्यासाठी ज्यावेळेस ते बनत होतं विनंती केली होती की थोडंसं खालवून घ्या म्हणून डीपनेस म्हणजे गटर कॉलनीतलं पाणी बाहेर जाईल. पण त्या लोकांनी काय ऐकलं नाही. त्याची हाईटवर आहे उंचीवर थोडीशी, त्यामुळे हे पाणी तिथे जाणार नाही त्या ड्रेनेजमध्ये. आणि हे घालत आहे समजा ते हे काम किती दिवसापासून थांबलेले कोणते गटारीचे झाले
चार पाच महिने तक्रारी तर आम्ही वैयक्तिक त्या लोकांना ज्यावेळेस काम चालू होतं त्यांनाच भेटलो. शालिनी प्लस साठी युसुफ शेख, शेवगाव. बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. पुन्हा भेटूयात अल्पशा विश्रांती नंतर. शालिनी प्लस मराठी न्यूज चॅनलच्या पुणे स्टुडिओ साठी खालील जागा त्वरित भरणे आहे. संपादक, छायाचित्र संकलन, अँकर, संहिता लेखक. पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पत्रकार जाहिरात प्रतिनिधी त्वरित नेमणे आहे. संपर्क शालिनी प्लस न्यूज रेड सेंटर, चौथा मजला, कोरेगाव पार्क, पुणे. दूरध्वनी क्रमांक 9850009032. शालिनी प्लस मराठी न्यूज चॅनलच्या पुणे स्टुडिओ साठी खालील जागा त्वरित भरणे आहे. संपादक, छायाचित्र संकलन, अँकर, संहिता लेखक. पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पत्रकार जाहिरात प्रतिनिधी त्वरित नेमणे आहे. संपर्क शालिनी प्लस न्यूज रेड सेंटर, चौथा मजला, कोरेगाव पार्क, पुणे. दूरध्वनी क्रमांक 9850009032. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. वळूयात पुढील बातमीकडे. सनातन संस्थेवर घालण्यात येत असलेल्या बंदीच्या मागणीच्या विरोधात पुण्यात हिंदू जनजागृती समिती आणि सनातन संस्थेने मोर्चा काढलाय. पुरोगामांची हत्या झाल्यावर निष्पाप हिंदू निष्ठांवर खोटे गुन्हे दाखल होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. पुरोगामांची हत्या झाल्यावर निष्पाप हिंदुत्व निष्ठांवर होणाऱ्या खोट्या निराधार आरोपांना विरोध करण्यासाठी तसेच सनातन संस्थेवरील बंदींच्या अन्याय मागणीस विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितलंय. दरम्यान घरात स्फोटक सापडल्याप्रकरणी एटीएसने अटक केलेल्या वैभव राऊतच्या समर्थनार्थ नालासोपऱ्यात देखील हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. तर वैभव राऊत खोट्या गुन्ह्यात अडकल्याचा आरोप यावेळी हिंदुत्ववादी संघटनांनी केला. पुण्यात देखील वैभव राऊत आणि अटक केलेल्या इतर सनातन साधकांच्या समर्थनार्थ महाराणा प्रताप उद्यान चौक ते कसबा गणपती मंदिर असा मोर्चा काढण्यात आला. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत म्हटली की तुमच्या नजरेसमोर काय चित्र उभं राहतं हे आम्हाला ठाऊक आहे, मात्र मुखलवाडीची ग्रामपंचायत इमारत याला अपवाद ठरली आहे. कशी ते पाहूयात या रिपोर्टमधून. ग्रामपंचायत मुदलवाडीने यापूर्वी अनेक लोकाभिमुख उपक्रम योजना राबवून बक्षिसे आणि पारितोषिके संपादित केली आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्व घरांना वैयक्तिक शौचालयाची सुविधा पुरवत हगणदारीमुक्त ग्रामपंचायत पुरस्कार प्राप्त आहे. ग्रामपंचायतमार्फत गावकऱ्यांना मुबलक शुद्ध पिण्याचे पाणी, गावात नियमित साफसफाई आणि सार्वजनिक पथदिवे इत्यादी मूलभूत सुविधा नियमित पुरवते. नागरिकांना विविध सेवा तत्परतेने पुरवण्यासाठी आणि ग्रामपंचायत सुसज्ज इमारत या सर्वांमुळे ग्रामपंचायतीला आयएसओ नामांकन मिळाले आहे. शाळा आणि अंगणवाडी या सुसज्ज इमारती, शैक्षणिक दर्जा या विकासावर आयएसओ नामांकन प्राप्त आहे व साने गुरुजी स्वच्छ शाळा पुरस्कार सुद्धा संपादित केला आहे. तरुणांसाठी अत्याधुनिक आणि सुसज्ज व्यायामशाळा उपलब्ध आहेत. महात्मा गांधी तंटामुक्त बाबतीतही ग्रामपंचायतीला पुरस्कार प्राप्त आहे. हे सर्व साध्य गावकऱ्यांच्या सुज्ञ व चाणक्य वृत्तीमुळे झाले आहे. येथील नागरिक ग्रामपंचायतीच्या विविध उपक्रमास कुठलेही राजकारण न करता साथ देतात. निवडणुकीपुरते राजकारण व नंतर समाजकारण ही येथील राजकीय पदाधिकाऱ्यांची विशेषता आहे. गेली 20 वर्षापासून आदरणीय आमचे नेते भोंगरे साहेबांच्या माध्यमातून ही ग्रामपंचायत जनतेने त्यांच्या विश्वासावर आमच्या विश्वासावर आपल्या ताब्यात ठेवलेली आहे आणि सातत्यानं आमचा प्रयत्न असा असतो की विकास कामाला प्राधान्य देणं, गोरगरीब जनतेचं असतील, महिला बचत गट असतील यांचे कामं करणं आणि सदैव तत्पर असल्यामुळं, लोकांचा विश्वास असल्यामुळं आजही आम्ही जे काम करतो आहे, आजही जे सरपंच असतील, आमचे उपसरपंच असतील, आमचे ग्रामपंचायत सदस्य असतील, हे सगळे आम्ही मिळून आदरणीय भोंगरे साहेबाच्या माध्यमातून आमचं जास्तीत जास्त प्राधान्य विकास कामाला असतं. मग ते कुठचं काकासाहेब बाबासाहेब बरं, ग्रामपंचायत मुजोडी, तालुका पैठण, जिल्हा औरंगाबाद. आमच्या गावात संत गाडग्याबाबा स्वच्छता मिशनमध्ये 3-4 वर्षापासून आम्ही प्रथम क्रमांक पडतो होता. तसेच आमच्या गावाला विशेष पुरस्कार शासनाने सन्मानित केलेला आहे. तंटामुक्त विशेष म्हणजे त्या उदाहरण तंटामुक्तीचं बक्षीस असं आमची ग्रामपंचायत आयस होय, आमची शाळा पण आयएसओ आहे, आमच्या अंगणवाडी पण महाराष्ट्रातली लेवलची नंबर 1 ची अंगणवाडी आहे. तिला सचिव लेवलचे, मिनिस्टर लेवलचे लोक पण भेट देतात, परराज्यातले सचिव लोक पण भेट देत असतात त्या अंगणवाडी.
शालिनी प्लस साठी सुरेश वायभट पैठण। शेवगावमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथान कारभार समोर आलाय। शेवगाव शहरातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही या रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होतोय। शेवगाव पाथर्डी या रस्ता क्रमांक 222 या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे। लाखो रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडलेत, त्यामुळे या रस्त्यावरती नेहमीच छोटे मोठे अपघात होत असतात। याच रस्त्यावरती तहसील कार्यालय, ITI तसेच इतर प्रशासकीय कार्यालय आहेत, ज्यामुळे या रस्त्यावरती नेहमीच वर्दळ असते। मात्र रस्त्याच्या दुरावस्थेमुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। याचप्रमाणे आंबेडकर चौक, मिरी मार्ग रोड या रस्त्याची देखील प्रचंड दुरावस्था झाली आहे। या परिसरात तहसीलदार यांचे निवासस्थान आहे, शाळा, महाविद्यालय, हॉस्पिटल, दुकाने ही देखील आहेत, त्यामुळे या रस्त्यावरती प्रचंड रहदारी असते। मात्र या दोन्हीही रस्त्याची दुरावस्था झाल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत। मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देत नाही। वारंवार तक्रारी करून देखील रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले जात नाही आहे। त्यामुळे नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करतायत। युसुफ शेख, शालिनी प्लस, शेवगाव। वर्धा जिल्ह्यातील गव्हा शिवरात एका तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। संतोष अबादे असे हत्या करण्यात आलेले युवकाचे नाव आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। श्वान पथकाला पाचारण करण्यात आले, सोबत प्रयोगशाळा तंत्रज्ञ पथक सुद्धा हजर झाले। घटनास्थळी विहिरीच्या बाहेर काही अंतरावर मोहादारूचे फुटलेले 2 ब्लडर कपड्यामध्ये आढळून आले। सदर आरोपी व मृतकामध्ये दारूच्या व्यवसायावरूनच वाद झाला असावा असा अंदाज सर्वत्र व्यक्त केला जात आहे। या हत्येच्या संबंधी पोलिसांनी 2 व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे। दिनांक 19 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने फोन करून पुरुषम समुद्रपूर येथे माहिती दिली की गवाकोली शिवारातील एका विहिरीमध्ये एक पुरुष जातीचे प्रेत विहिरीत पडून आहे। सदर माहिती मिळताच पोलीस कर्मचारी यांच्यासह सदर ठिकाणी पोहोचून पाहणी केली असता गवा शिवारातील कॅनॉललगत एका विहिरीमध्ये एक 35 ते 40 वर्ष वयोगटातील व्यक्तीचे प्रेत विहिरीतील पाण्यावर तरंगताना आढळून आले। सदरवेळी पोलीस कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या मदतीने सदर व्यक्तीचे प्रेत पाण्याबाहेर काढून त्याची पाहणी केली असता सदर व्यक्तीच्या डोक्यावर, चेहऱ्यावर व कपाळावर कोणत्या तरी अवजड टणक वस्तूने वार करून तिचा खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले। सदर बाबतीत सदर व्यक्तीची ओळख पटवून येत आल्यानंतर सदर व्यक्तीचे नाव हे संतोष अंबादे, राहणार हिंगणघाट असे निष्पन्न झाले। सदर व्यक्तीचा कोणीतरी अज्ञात कारणावरून खून केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस स्टेशन समुद्रपूर येथे अपराध क्रमांक 441 कलम 302 201 भारतीय दंडविधान शालिनी प्लस साठी गजानन गारघाटे, वर्धा। जुन्नर तालुक्यातील वडस धरणाच्या कॅनॉल मध्ये आई आणि मुलाचा मृतदेह आढळला। ही हत्या आहे की आत्महत्या हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही। जुन्नर तालुक्यातील वडस धरणाच्या कॅनॉल मध्ये आई आणि चिमुकल्या मुलाचा मृतदेह आढळला आहे। मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। ही हत्या आहे की आत्महत्या हे सुद्धा अद्याप स्पष्ट झालेलं नाही। पूजा शिंदे आणि मुलगा आयुष शिंदे अशी मृतांची नावे आहेत। मृत पूजा आणि आयुष जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावाचे रहिवासी होते। घटनेची माहिती मिळताच जुन्नर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे। शालिनी प्लस साठी हेमंत चापुडे, जुन्नर, पुणे। पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड, मोदींनी संवादाचे संकेत दिल्याचा दावा।
हॉस्टेल मिळत नसल्याने मुलींचे आंदोलन, शिक्षणाचे माहेर घर समजणाऱ्या पुण्यातील प्रकार। पालिका अधिकाऱ्यांना टॉर्च देऊन मनसेचे अनोखे आंदोलन, रस्त्याचे दिवे बंद पडल्याने केले आंदोलन। नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची मुजोरी, माहिती देण्यास केली टाळाटाळ। आणि पुण्यात नवजात बालकाला मिळाले जीवदान, डॉक्टर तुषार पारिख यांच्या प्रयत्नांना यश। बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची, पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं। नमस्कार।